नमस्कार इझी कुकमध्ये आपलं स्वागत आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची खीर त्यासाठी लागणारं साहित्य खिसून घेतलेला एक ओला नारळ खिसण्याआधी त्याची काळी पाट काढून घ्यायची आहे पाऊनवाटी साखर बारीक चिरून घेतलेले काजूबादाम वेलची पूड जायफळ तूप आणि एक लिटर दूध एका भांड्यात दूध उकळण्यासाठी ठेवू दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये काजूबादामचे काप घालू थोडा वेळ हलवल्यानंतर त्यात ओल्या नारळाचा किस घालू त्यानंतर दूध आटवून घ्यायचं आहे व सतत हलवत राहायचं आहे एक लिटर दुधातील मी जवळपास अर्धा लिटर दूध आटवलं आहे यामध्ये खिसलेला नारळही छान शिजून निघतो नारळाची पाट काढल्याने खीर पांढरी शुभ्र होते आता यामध्ये साखर घातली आहे साखर विरगळेपर्यंत दूध सतत हलवत राहायचे आहे याने दूध खाली लागणार नाही आणि ऊतूही जाणार नाही साखर विरघळल्यानंतर वेलची पूड आणि जायफळ पूड घालून घेऊयात आता ते व्यवस्थित मिक्स करूयात तयार आहे आपल्या ओल्या नारळाची चविष्ट खीर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा